नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावराम तडका। काय राहिले शिल्लक? उगाच भाकरी खात नाही, सफरचंद खातो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो। मी हे नाही, ही तास आहे। ए करंट लागला, बाळ बाहेर आलं, त्याला नाव दिलं। हा आता शिक फिट बसले तुम्ही। आता मयूर हे नाव दिलं, दिल्यानंतर घोटाळा असा झालाय, याला 14 गोष्टी दिल्या की त्या इतरांना कोणाला दिल्या नाहीत, इतरांना कोणाला दिल्या नाही, फक्त कोणाला त्या माणसाला आहेत। एक हात, हात हात माणसा शाळेत नाही, शाळेत सोडून द्या, शाळेत किती शिकू द्या लोक। 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे। लोकांनी पोर आणायची कुठून? जेव्हा लोकांना पोर होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही। आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उत आला। पोर होतील कसे काय लोकांना महाराज? ज्याला बायको येते त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही, आणि जी बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही। एक हात, 14 आहे बरं का हात, त्याला 3 शब्द। शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं। मग आजच्या पुण्यस्मरणाला, 5व्या पुण्यस्मरणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्नदान। एवढंच आहे, बाकी काय नाही। किती हे तुम्ही आणि मी गंज कमावलंय मागच्या अवलादींसाठी, काय त्यांना घ्या नाही। आपलं आपल्याला विचारित आहे, काय केलंय माझ्यासाठी आपलं? आता आपण केलं ते सांगायचं। बाप म्हणलं मानली सक, मग आता काय करीन? तू लगेच म्हणतो काढी मारासाठी, म्हणजे उपयोग काय त्याचा? एक वाक्य सांग महाराज, आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढं दानानं पुण्य मिळेल, तेवढंच पुण्य, बाकी मागच्या अवलादींसाठी किती केलं तर पुण्य नाही। आणि आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या? या हरामींना आपण कमवायलाच काही ठुलं नाही, इयर खंदून ठुली, पाईपलाईन करून ठुली, घर बांधून ठुलं, ते माझटले उतारलं त्यांना, ते मोटरसायकल होतं आणि कुत्र्याला होता ती, त्याचा बाप्पी सळेला होता। एवढं उतटून गेलं, याला फुकाट मिळाला ना सगळं। हे जर उसखंडीला लावले असते, गावंडाच्या हाताखाली लावले असते, साहेबांनी खांद्याला लावले असते ना, यांनी वळवळच केली नसती, यांना वळवळ का सुचली? सगळं फुकाट, घर आयते, एअर आयते, मोटारे, बापाने बार बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवले, व्हायला निघलो कोणत्या तुकड्यात कोणचं पाहिजे जाईल। म्हातारा म्हणजे बिगर बेव डोक्याचा इंजिनियर येतो, त्यानं बरोबर घर सुद्धा 2 पोरांना 2 बांधून ठेवले, चक मारून ठेवले आपण। वरून त्या अवलादीला 70 पल्सर आहे फिरायला, 10 मोबाईल, 2,500 त्याच्या पायात बूट, वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100, इथं नाही खोलीची, हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे तो, महिन्या नाही तो, त्याला मी 9वीपासून पाहते। एकाच वर्गात होतो आम्ही, तो जसा आहे काही जमलं नाही त्याला। आता त्या आवला दिलं 100 खर्चायला, 70 पल्सर, 10 मोबाईल, 2,500 पायात, त्या अवलाद का आला हरिभट करीत? वरून हात त्याच्या त्याच्या डोक्यावर आहे ना, हिचा दरिद्रीचा हात। मग त्या अवलादीला माज आला, आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली, आता घरी नाही करीत, त्यांना बाप नाही ना, इक्यानला सापडेल अवलादी या। आता या हरामींचे वाढदिवस आता धाब्याच्या पुढं आहेत, धाब्यावर 9 प्यायच्या, केक ठेवायचा धाब्याच्या पुढं, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं संघ, सगळ्यांनी संघ चैन खोलायची, त्या केकवर मुतायचं, तो मुतन केक एकत्र करायचा, आणि मग तो एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा, हॅपी बर्थडे टू यू, आणि 90 पिऊन मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या, येणं त्या पोरण, खरंय का खोटंय? हा खरंय का खोटंय? खरंय, मग आपले भक्त खोटं नाही, मग आपले पोर खोट पोरं ना, पप्पाचं मम्मीचं भांडण झालं तर स्पीडमध्ये कोण बोलती रे? मम्मी, करेक्ट, आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा, करेक्ट। मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा, आणि घरातला हेडमास्तर कोण? मम्मी, आणि पप्पा सगळ्यात जास्त कोणला घाबरतो घरात?
काला बचत गट पोरण लवकर आजी उठती का मम्मी आजी करेक्ट निवांत उठून पाहिला चहा ढोशी तिथी मम्मी करेक्ट आता मी बोललो असतं तो झोमला असतं तुमचे तर असल्यामुळं काय म्हणता येईल चला थोडं पुढं हात एक एकच बरं का 14 सांगतो पटकन हात एक 14 मोजायचे बाबा किती 14 हात एक दान करा आणि पाया पडून सांगतो तेवढं सत्य आहे नाही तर बाकी सगळं आता हे बिचारे परिवार घुमरी परिवाराचं एवढं मोठं अन्नदान घडेल ना एवढंच पुण्य खरं आहे खालच्या वावर डाळिंब केले तरी ते जनवर शिंगळे लावले तरी ते जे महिला मंडळ दोन सिक्के भाऊ आहे एक शेतीवर आहे एक नोकरीला आहे शेतीवर येतो तुमचा नवरा तो सासऱ्यानं ठुला का तुमच्या कर्मान त्याच्या कर्मान राहिला करेक्ट वा तरी ती सासऱ्याला काय म्हणते माहिती का वाटुळ केलं माझ्या नवऱ्याच तू अधिक तवा तू अधिक तुला माहिती तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही त्याच्या पायी तीन गुरुजीनं बदल्या करून घेतल्या असा नमुना गडी होता त्याला जर सकाळी नवी पाटी दिली तर दुपारी साठा घेऊन तो उलट तोही असण घातल्यामुळं बैल आखाळला येतो आणि काय झालं हे सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेलं ना मार नको त्याला मार्केट आलो बायाचं म्हणून देईना असं काय आपण करत काही बोललं ती मध्ये दावा लावीन काय दावा लावीन तुम्ही तू काय आम्ही म्हणजे बावळातच ठरलो आणि आमच्यावर अन्याय झाला काय अन्याय तुमच्या आज वाघासारखी गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही आहे का काय आणि आमच्यावर अन्याय झाला काय अन्याय झाला डोमलो बायकोला बोलायचे दिवसच नाही राहिले मला ते काय त्या आणि काय झालंय काय झालंय बुद्धी झाली कमी आणि अधिकार झाला त्याच्यामुळे बावळ्याचा बाजार झाला सगळा पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची आता यांनी फेटे सुरू केलेत लग्नात तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो नऊवार पुरी निघाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाढण्या नावळी तो मुंडके मग आता काय करतो अर्थ लोपले पुरानी नाश केला शब्द ज्ञाने शेलोबी मनन साधना बुडवले हात एक बोलणे दोन 14 सांगतो एका मिनिटात हात एक दान करा दोन बोलणं नीट बोलावं शक्यतो बोलूच नाही तर बोलावं पण कसं मितले आणि रसाल शब्द जैसे कळलोर अमृताची चांगलं बोलावं आणि महिला मंडळाला तीन गोष्टी सांगतो पाणी जपून वापरा वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा वाणी जपून वापरा आणि वाणी वयाचं भान ठेवून वापरा आपण सुनबाई आहेत आपली वाणी सासऱ्यापर्यंत जा एक वाक्य सांगा खरं सासू सासऱ्याला बोलायचं तुम्हाला काही अधिकारच नाही काय तुझ्या बापानं टेम्पोवर भांडे दिले ते कोणतं नीट राहिलं त्याच्यातलं पटत घरात घालताना मोडलं दिवांचं तर पहिलंच तंगड निघेल होतं सोफा शेटवर फक्त कोंबडीनं उडी हाणली दाबला खाली काय काम आहे सासऱ्याला बोलायचं काय आपण खिलारी पायदा घेतलाय विकत त्याच्याशी बोलायचं एक वाक्य सांगा शेतकरी वर्ग दुष्काळ सहन करेल शेतकरी वर्ग गरिबी सहन करेल शेतकरी वर्ग सगळं सहन करेल पण मुलानं सुनबाईनं केलेला अपमान शहाणी माणसं सहन करू शकत नाही त्याला दुष्काळ पडला ना काय वाटत नाही त्याचं नुकसान झालं ना त्याला काही वाटत नाही तो देवाची कृपा होत जाऊ द्या सोयाबीन काढली होती बरं यंदा सोयाबीनचे पैसे झाले असते मजुरच मिळाला या गुतल्या होत्या प्रचाराला सोयाबीन आणि प्रचार संघ चालता माहीतच नाही तिला कोणत्या पक्षाची सभा आहे बसली गाडी तरी गेली एका बाईनं तीन तीन सभा काढल्या फक्त गळ्यातलं फडकं बदलायचं ठोळी तीच शेतकऱ्याला अपमान वाटत नाही हात एक बोलणे दोन दोन झाले तीन हसणे हसत जा ईश्वरानं दिलेली देणगी माझ्या कीर्तनाला बसलेल्या मी एवढ्या माणसाला सर्टिफिकेट देणार त्याला 6 महिने अटक येत नाही अटॅक बीपी बीपी काय नाही एकटा हसतो घरी गेला होतो एकटा आणि हसायलाच पाहिजे देवानं दिलेली देणगी आहे ती आणि हसत नसल्यामुळं काय झालं माहिती का मला झळकटपणा तयार झाला
आणि त्याचा नवीन एक रोग तयार झाला. एज्युकेटेड लोक नीट ऐका, शिक्षक लोक, वकील विकील कोणी असले, डॉक्टर फिक्टर कीर्तनाला, अटॅक इज ए नॉट अ डिसीज, अटॅक इज ए नॉट अ डिसीज, अटॅक इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही आहे, अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं लक्षण आहे. अटॅकला लक्षण कुठे? बरं, अटॅक जर रोग असता डॉक्टरला यायचं काय काम? त्याच्या तर उशाला गोळ्या होत्या. अटॅक हा रोग नाही आहे मला, अटॅक हा रोग नाही आहे. तुमच्या माझ्या घरामध्ये मानसिक संतुलन डॅमेज झाल्यामुळं मेंदूवर तणाव आहे, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मेंदूवर तणाव आहे. आणि त्या तणावाचा परिणाम काय झाला? ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं, हृदयाला रक्त पुरवठा कमी झाला. हृदयाला चार कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. आणि हे ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळं घाम आला, अटॅक. हे तर अटॅक बरं काय नाही, अटॅक येतो दुसऱ्याच्या दारापुढं नवीन वापायली मेलं बा औष बाकीची म्हणले पाहुण्याची होती जायला, पण हे मेलं ना इनवा होती पाहुण्याची पण उलाटलं ना. मी तुम्हाला अटॅकचं औषध सांगतो, डॉक्टरकडे जायचं नाही, औषध घ्यायचं नाही. मी सांगतो तेवढे तीन वाक्य ऐकायचे, तुम्हाला खानदानीत अटॅक येणार नाही. एक, काल काय झालं आठवायचं नाही, उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही, आणि आज वाईट वागायचं नाही, अटॅकच नाही. मागचं उकरूनच काढायचं नाही, झालं ते आग लागू द्या तिकडं मरू द्या. आता कॉलेजला असताना आपल्याला पुरीनं धोका दिला, आता तिचं पार शाळेत जातो तरी तिच्याच जीवनच जगायचं का? सोडून द्या, काय झालं ते कधीच अटॅक येणार नाही. काल काय झालं ते सोडून द्यायचं, उद्या काय होईल येतं आपल्या हातात नाही, फक्त आज वाईट वागायचं नाही, बस कधीच अटॅक येणार नाही. काय मध्ये आणि दुसरं एका दोनच औषध आहे अटॅकला. एक, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आणि आज वाईट वागू नका. हे आहे का अटॅक आहे. आणि कोणत्याही संकटातून माघार घ्या तो जय. माघार घेऊ नये, काय बरं पडलं, माघार घ्यायचं काय बरं? हे बा, माघारीमध्ये जय आहे का पराजय? जे नालायक लोक म्हणतील तो पराजय, पण विद्वान माणसं म्हणतील तो बरं झालं. डोक्याला ताण घ्या, दोन भावांची 40 वर्ष कचरी इतके चाली चालू द्या, दोघांनी एकत्र बसलं पाहिजे, तिसऱ्याला बोलवायचं नाही. तुझं म्हणणं काही तर कोणता, तुला तो फुटबॉल तुझी का पोल राहून घे भांडाल मिटलं, दोघांनी निवांत झोपतील का नाही? दोघांना माहिती आपण संघाने आणणार नाही, पण गावात काही आवलं द्या असे थोड्या करता का मिटवायचं भाव? आता पार बोर डोके चालती निकाल आणि गेले असते 5-50 हजार, पण त्याची जिरवा जिरवी पाहिजे आपली लोक बिकारी झाली. ते मिटून घ्या, 4 लोक नाव ठेवणारे तुम्हाला, ठेवू द्या ना. आणि ठेवणारे कोणत्या लायकीचे? भांडण मिटवलं म्हणून नाव ठेवणारे कोणत्या लायकीचे? त्यांनाही बायकांनी लाईट बंद करून हाणले ते कुणालाही साधू येत. जी गोष्ट आपल्या मनाला पटते तिच्यामुळे आपल्याला समाधान होत असेल ती करायला काय हरकत आहे? आपल्या घरामधली कचकच मिटत असेल, मनावरचा ताण कमी होत असेल, तर भावबंदकीच्या घरातले बायका पोरांचे भांडणं मिटवायला जाग्यावर काय हरकत आहे? शेजारी पाजाऱ्यांना तर चांगलं आपलं होऊन द्यायचं नाही. आपल्या सुनबाई जरा आगावे, ती आपल्या पोराला बरं पाहत नाही, ती राहण्याच्या परिस्थितीत नाही. रविवारी तिकडे जाते, गुरुवारी इकडे येते, शुक्रवारी परत जाते, रविवारी. स्पष्ट तिच्या बापाला सांगून टाकेल भाऊ, हे कुठे करण्यापेक्षा तू जातो घेऊन जाय, माझ्या पोऱ्याला मी रविवार पर्यंत दुसरी बायको आणून देतो. पण वाद मिटवण्यामध्ये मजा आहे, वाद वाढवण्यात मजा नाही. अरे आपल्या लोकांना हाऊस कशीची थोडी रंग केस येईन थोडी रंग. बरं, तुम्ही कोणत्याही वकिला कदा त्याचं एकच वाक्य आहे, 2-3 तारखा होतील पण निकाल. निकाल होईल थोडा त्रास बर का, तशी कागदपत्र केली मी. यांचं कोणाला एवढाच दणक आहे, थोडस होईल, थोडी तुम्हालाही त्रास होईल, मला तर झालाच. पण निकाल आपल्याच बाजू
फार खेळ झाला महाराज खेळ. काय झालं, प्रत्येक माणूस मोहाने ग्रासला आणि त्याला अहंकार चिटकला. मोह आणि अहंकार माणसाला भजनक जाऊनच देईना. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, तीन झाले बरं का, चार. आता नावच सांगतो पटक्याचे, टाइम होईल. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार, आनंद पाच, लज्जा सहा, स्मरण सात, विचार आठ, बुद्धी नऊ, पुण्य दहा, कर्म अकरा, देवांना मिळणार नाही बारा, देवीच्या करता तेरा, आणि हाच देव आहे चौदा. हे चौदा गुण मयूरला तयार झाले आणि मयूर माणूस तयार झाला. आता या सगळ्या लोकांना माणूस तयार झाला. तुकाराम महाराजांनी बदला बदला बदल झाला लोकांमध्ये. आता धोतर गेलं, पायजमा आला, पायजमा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली, हळूहळू लोक मोकळी होत आली. आता बदल झालाय. आता उभ्यानं जेवायला लागली. जेवा मग तोंडानंच का खाता, तुलाही पाय शेवालाय तर खायची जागा बदलव ना. बदला 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 बदला. अरे कपड्यात बदलू नका, मग कशात बदला. बदला पण कपड्यात बदलू नका, कशात बदलू नका, कशात बदलू नका, कशात बदलू नका. काय नाही, किती जरी बदल झाला, घोंगडीवर झोपणारा पोतेवर झोपत होतो. पूर्वी आपण लहानपणी पोते अथराय, पोते शिवायचे आणि त्या पोत्याचा काय बनवायचा, फाळा, आणि त्याच्यावर झोपायचं. त्याच्यावर गोधडी आली, गोधडीवर दिवाण आला, येऊ द्या काही येऊ द्या, पण अजून लोक डोळे झाकूनच झोपतात. कसरी म्हणते डोळे वाचून झोपा त्या, असं थोडंच आहे का. जाऊ दे ना, कपड्यात बदला, घरात बदला, सगळ्यात बदला. आज बदल गरज याचा आहे बुद्धीत. बुद्धी म्हणजे काय, तीन व्याख्या सांगतो. वाईटाकडून चांगल्याकडे वाहणारी विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. तमगुणाकडून सत्वगुणाकडे वाहून नेते तो विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. आणि दुःखाकडून सुखाकडे नेते म्हणजे ती बुद्धी. बुद्धीचे प्रामुख्याने नऊ प्रकार पडतात. देअर आर नाईन टाईप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे नऊ प्रकार पडतात. नऊच्या नऊ नीट आहे का. एक, चर्म बुद्धी. दोन, बुर्नस बुद्धी. तीन, तैल बुद्धी. चार, दगड बुद्धी. राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. तुम्ही बदला पण बुद्धीत बदला. आता लोक म्हणते जग सुधारलंय, जग सुधारलंय, सुधरू द्या. लहानपणी आपल्याला 11 वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा. पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा, 7 वाजता बातम्या राहायच्या. लोक 6:30 ग्रामपंचायती पुढे बसायचे. त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला. मग लग्नात नवरदेवर उत्साह लागली रेडिओवरून. मग तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे लोक गळ्यात, ते 250 रुपयाला मिळायचं. 11 वाजता कामगार सभा, 7 वाजता बातम्या. मग ते कामगार सभा शेळ्यांमागं वड्याला पाठाला ऐकायचं, ती नादीच होतं ती. तो रेडिओ गेला, टी व्ही आला. टी व्ही गेला, टी व्ही जवळजवळ वजा झाला. डी व्ही डी आला, सी डी आला. आता सगळंच गेलं. आता फक्त 6,000-3,000 खोकं घ्यायचं. सगळी माहिती त्याच्यातही, बातम्या मोबाईलमध्ये, सगळं मोबाईलमध्ये. माणसं सुधरत सुधरत गेली पण अजून माणसं कानानंच ऐकतात. टी व्ही गेला, टी व्ही गेला, जाऊ द्या, टी व्ही गेलाय, सगळं गेलंय, पण ऐकायचं ते कानानंच, पाहायचं ते डोळ्यानं. मग बदल तरी का झाला, मग नवीन डोळे बसवा, नवीन कान बसवा. तुलाही लखपतीची आवला देन तुझी. मग देवानं दिलेल्या तोंडानं का आला खातो, एखादं तोंडी का तान पैसा आहे तुझ्या. तीन गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद आता पहिल्यासारखं राजकारणी लोक देणार ठेवा कार्यकर्ते. आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्ही जरा घरादारा कपा, ही देशाची सेवा राहू द्या. हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा. आता गण 40 वर्ष खोट्या टाकल्या. याची सतरंजी झटक आणि त्याची सतरंजी झटक. आता ते दिवस राहिले नाही. अहो 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेदत होते. आता एका कोंबडी उकुदा त्या, कोण तुमच्या नाच लागेल. म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ गेली. गावात तर आता त्यांना कुणी, घरातही नाही. अरे शेतकऱ्याच्या बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं, तर आवताची बैल बांधले का, त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा. पाणी प्या, शहा घेता का, जेवण करता. गरीब घर आहे पण आदर केवढा आहे. तर असं करा, सकाळचं कालवण गरम करते, दूध भाकर खाणं आहे तर मग स्वयंपाक करते. तुम्ही तो असं करा, दूध भाकरच खातो सकाळी पाहू. या कार्यकर्त्यांच्या बायका असं नाही बोलत घरी गेलो. पप्या त्याला इचार खायचंय का. आणि बाहेरून जख मारून आला का पाय. आणि त्याच्या
ಕಟ್ಕೊಂಡದ ವಾಲ್ಗೆ ಮುದು ವಿತ್ಕೆಲ್ಲ ಕಮಾಯ್ ಅಂತೇಳ ಮನ ಗೊಚ್ಚಿದ್ ಗಪ್ಚಿ ಜೋಪ್ गच्चीत झोपन गपचीप झोप आणि तोच सकाळी कपडे काढून देवळा पुढे म्हणतो गावात काही भरीव काम केली पाहिजे. काय भरीव करतो खोक करतो काय डोंबलं करतो हे मा जरा कार्यकर्ते सगळं लफडे बंद करा आता आणि आमच्या टोळी द्या आणि एवढी गळ्यात लटकवा निदान सुकान झोपाल आणि एवढी लटका आणि आमच्याकडे आल्यावर तुम्ही श्रीमंत होणार नाही पण सुखी झाल्याशिवाय अजून दोन लोक राजकारणात उतरणार नाही पाच वर्षानं गरीब आणि विद्वान. गरीब माणूस नाही उतरणार फुकणी इकली तरी सदस्य नाही वाजत. आता आरडून आरडत होतो आम्ही दोन चार महिने ते जनतेतून थेट जनतेतून थेट दोन चार महिने आरडल्या तर झाला फायदा ते बरं त्याला अवघड झालं तो कधी गावाचं म्हणेनच कोणला ते एकटं झाल्यामुळं तेच खटे घ्यायचं. 15 वर्षापूर्वीचा काळ आता नाही आहे. 15 वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणीच चालवावं लागायची. आज तुम्हाला मुबलक पैसा आहे. आता तसं राहिलं नाही. 14 वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा त्याच्यामधला 25% रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे. गावातल्या हे पाहायचंच नाही. फक्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीला तेवढं झेंड्या पाहिजे जायचं गोळ्या बिळ्या न्यायच्या नाही आणि 34 पोराला इंग्रजांची भाषणं सांगायची. इंग्रजांनी देश फार लुटला पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतकं नाही हो तुम्ही त्यांनी देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठुलं नाही 4-5 आणि भाषण करणाऱ्यांना सांगून ठेवतो आलं 26 जानेवारी आता तुम्ही अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा मग कळलं भाषण काय तुम्हाला. ही पोर कशामुळं गुतल्या गोळ्यांमुळं गुतल्या नाही तर पोराला काय गेलं इंग्रजी येऊ नाही त्या घरात घुसू काय गेलं मग पोर भाषण उरकाव म्हणून टाळ्या जोरात वाजी द्या याला वाटतं भाषण आवडलं आवडलं नाही पोरं घोडायला येतं पण ते टाळी ना ऐकू येईन तिथलं एक भाषण टाळावं भाषण 3 ठिकाणी टाळावं 10व्यातलं भाषण टाळावं 10व्यात नदीवर बसलेली माणसं लई वाईट बोलतात महाराज आता एवढं ते मोठ्याचं झाकून जातं नाही तर जे वाळूत बसलेत ना कचाकच घोडायला येतं मारा खालची बरं त्यांना आपले सगळे लफडे माहीत. आता आपण आपला बाप उसाना हाणले हे त्यांनी पाहिल आणि बरं 10व्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण हो कसाही मरू चांगलाच म्हणायचं पाळी तिला तो येडा सोडून मेला तरी आपण म्हणायचं त्यांचे आमचे जवळचे संबंध होते आता काय करता काय त्याला एकदा सोसायटीचं चेअरमन केलं ते त्यानं 300 वर्षी ऐकला तरी आपण त्यांनी म्हणायचं गावाच्या विकासात त्यांचा फार वाटा आहे आता काय करता त्याच्यापर्यंत त्याला उचलू ना पडलं तरी आपण म्हणायचं त्यांनी कुटुंबाची घडी अतिशय बरे 10व्याला भाषण करणारी माणसं काय ताळ्यावर नाही राहती ते माईकवर बोलणार राहतं भांबेल आणि भाषण करणाऱ्याला सूत्र एक नेटकं चालू होतं त्याला माहीत नव्हतं मग गडी मेला आहे का बाई मेली का काय केलं त्या बाईच्या नवऱ्याचं नाव होतं बाबूराव आणि त्याची मिलती बायको पण ती एकाला मोठ्याला वोकंड घ्यायचं हो ती माईकवरचं लगेच म्हणलं ते श्रद्धांजली वाहतील ते रस्त्यानंच होती घाई घाई झाली ते आले ते बाबूराव चमन करून बसलो होतो पुढं याने तपासत नाही गेला कोण गेलं हा आला म्हणला बाबूराव जाऊन 10 दिवस झाले आणि बाबूराव सारखा माणूस गावात तो बाबूराव त्याच्या कस पाहत होता बाबूराव म्हणला आता माझ्या बायकोचा दावा आहे म्हणून स्वाडलं तुला नाही तर उचलून आपटलं असतं मी बायको पाहिली दुसरी तू म्हणतो बाबूराव जाऊन 10 दिवस हे टाळी जायचं मारा 10व्याची भाषण लग्नात तर लई वाईट बोलायचं लोक लग्नात एक तर आपल्याकडं चूक काय झाली पूर्वी लोक लग्नाला थांबायची कारण लग्न लागल्यो जेवणं राहायची आता लोकांना लग्नाची इंद्रीकर गेल्या का लग्नाला आता मला फेटा काढलो काय कोणी ओळखीत नाही गर्दीत बसलो मी मला ओळखलंच नाही कोणी पण शेजारची बोलत होती चव जाऊन चौथा उरला ना आता गुलाबजांबू घालीत सुटला इंद्रीकरला अंदाज आला लग्न का लपड्याचं का जुनं वय लोकांनी पाहिलं तेवढ्यात एक जणानं इंद्रीकरला पाहिलं आणि त्यानं पुकारलं नाव आशीर्वादाला आता लोक काय इंद्रीकरला सोडी द्या का एक जण उठला म्हणला इथे उठलं इंद्रीकर येत होतं माईक एक खालून म्हणतो आता हा लायकीचा उठला आशीर्वाद आता
आता याचा कवा लागू पडायचा त्या पुरीला दुसरा तिसरा महिना असेल काय बोला ते मला. या गोष्टी टाळीत जा. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. गावात येणं दहाव्याला एका जाणकार माणसानं बोलावं, सगळ्यांचे आभार मानावं, लग्नात एखाद्यानं बोलावं, तोही बी चारित्र्य संपन्न पाहिजे. त्याची पोरगी पळून जाईल, तिचा शोध लागा ना. यांचे वैवाहिक जीवन सुखाचे आणि शब्द तर कुठून आणि त्यात काय करणार. भाषण करणारी माणसं आता अजूनही महाराज दहाव्यात लोक डायरेक्ट म्हणतात ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास म्हणते माणूस. आता ते उगत मोठं म्हणून ऐक ते माणसं काही राहिलं नाही जगात. इंदुरीकर मरल ना, मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण याला याला कंट्रोल झालं पाहिजे. घुमरे परिवाराच्या सगळ्या उदंड आयुष्याला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.